महावितरण कंपनीने 75 लाख वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस ग्राहकांना बजावली आहे. तसेच महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे काम महावितरण कंपनीने केले आहे. त्याच्या निषेधार्थ यवतमाळ इथे भाजपने महावितरण विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात आघाडी सरकारने 100 युनिटपर्यंतचे बिल माफ करू अशा घोषणा केल्या होत्या, मात्र त्या घोषणा हवेतच विरल्या. आघाडी सरकारला त्यांनी दिलेल्या घोषणांची स्मरण करून देण्यासाठी आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात यवतमाळच्या बस्तानक चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उमरखेड येथेही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या या महामारीमध्ये आघाडी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जे लोकांना अभिवचन दिलं होतं की 100 युनिटपर्यंतचं वीज बिल आम्ही माफ करू, ते वीज बिल माफ करण्याचं सोडून आता शासनानं 75 लाख वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश केलेले आहे आणि त्याचा निषेध करण्याकरिता आज भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व ऊर्जा मंत्री यांना जाग येण्याकरिता भारतीय जनता पार्टीचा हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आज घुमत आहे. कमान या आवाजानं तरी ऊर्जामंत्र्यांनी जागं व्हावं आणि दिलेलं जे अभिवचन आहे जनतेला ते पूर्ण करावं अशी आमची रास्त अपेक्षा या सरकारकडून आहे. भारतीय जनता पार्टीचा जय असो. भारतीय जनता पार्टीचा जय असो. वीज बिल माफ झालंच पाहिजे.